शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहायता समितीची बैठक धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। या बैठकीत एकूण 7 प्रस्ताव पात्र ठरलेत, तर 5 प्रस्तावांची फेर चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव अध्यक्षस्थानी होते। आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषद कृषि सभापती रामकृष्ण खलाणे, साक्री पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तार सिंह पावरा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते व संबंधित तहसीलदारांनी चौकशी करून सदरचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केले होते। या बैठकीत एकूण 23 प्रस्ताव मांडण्यात आले होते, त्यापैकी 7 प्रस्ताव मंजूर झालेत, 11 प्रस्ताव अपात्र ठरले, 5 प्रस्ताव फेर चौकशीसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला। धुळे ग्रामीण 2, शिंदखेडा 4, अपर दोंडायचा 1 याप्रमाणे प्रस्ताव पात्र ठरलेत। पोलीस डिपार्टमेंट की कर्जा की परतफेड कशी होईल या कारणाने मैदान गरफाज कर्जमाफी झाली म्हणून गेलेला जीव तो परत येत नाही ना माझा, त्यामुळे त्याच्या कुटुंबाला तो लाभ दिला पाहिजे।